कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून गेल्या 24 तासात जिल्ह्यात 262 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आणि 607 नवीन रुग्ण बाधित आले आहेत। तर शुक्रवारी जिल्ह्यात एका बाधित रुग्णाचा मृत्यू झालाय। बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 277, चंद्रपूर 60, बल्लारपूर 88, भद्रावती 4, ब्रह्मपुरी 21, नागभीड 12, सिंदेवाही 6, मूल 37, सावली 11, पोंभुर्णा 4, गोंडपिपरी 1, राजुरा 18, चिमूर 36, वरोरा 3, तर कोरपणा 20, ज्योती येथे 9 रुग्ण आढळून आले असून इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या 0 आहे। आजच्या मृतांमध्ये मूल तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे। जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधित संख्या 93,048 वर पोहोचली आहे आणि सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 88,575 झाली आहे। सध्या 2,926 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत। आतापर्यंत 8,29,876 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7,34,856 नमुने निगेटिव्ह आलेले आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत 1,547 बाधित रुग्णांचे मृत्यू झाले आहेत।